एका युवकाकडून स्थानिक पुनर्वसन शाखेने पिस्तूल जप्त केली आहे. या घटनेने कराड परिसरात खळबळ उडाली आहे. पाहूयात ही बातमी. कराड बसस्थानक परिसरातून सागर सदाशिव नलवडे वय वर्ष 20 राहणार देशमुख मळा पार्ले तालुका कराड या युवकाकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पिस्तूल जप्त केले. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याबाबतची अधिक माहिती अशी की कराड परिसरात एक युवक बेकायदा पिस्तल घेऊन फिरत असल्याची माहिती LCBच्या पथकाला मिळाली. कराड स्टँड परिसरात पोलीस गस्त घालत असताना एक युवक संशयितरित्या फिरत होता. LCBच्या पथकाने त्याला हटकताच तो पळून जाऊ लागला. LCB पथकाने त्याला ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्याच्याकडे पिस्तल सापडले. सागर सदाशिव नलवडे राहणार पार्ले तालुका कराड जिल्हा सातारा ह्या इसमाकडे अवैध पिस्तल विनापरवाना वापरत असल्याची बातमी आम्हाला काल मिळाल्याने आम्ही सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे EPI विकास जाधव व स्टाफ यांना सदर ठिकाणी पाठवले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा किंवा पिस्तल मिळून आले. त्या ताब्यात घेऊन कराड शहर त्याच्या पुढे आम्ही कारवाई केली. सर, सातारा जिल्ह्यामध्ये असे जे बेकायदा पिस्तूल वापरणारे आहेत तर सातारा जिल्ह्यामध्ये येणारा हा साठा रोखण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यामध्ये जे परप्रांतीय लोक येतात बाहेरचे त्यांच्याकडूनच जास्त हे आलेले आहेत. आपले इथले स्थानिक लोकांनी तिथून जाऊन बिहारमध्ये असेल का MP असेल या ठिकाणी वेपन तयार होतात त्या ठिकाणी घेऊन आलेले आहे. त्याच्यामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे, कायदे कडक होणं गरजेचं आहे, त्यामुळे शिक्षा जास्तीत जास्त आहे ते लोकही वापरणार.